मराठा समाजाला वाटतं की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आज धनगर समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, आदिवासी समाजाला वाटतं की आमच्यामध्ये कुणाला न आणता त्यांना त्यांचं वेगळं आरक्षण द्यायला आमची काही हरकत नाही. त्याच्या संदर्भामध्ये ओबीसी समाजाला वाटतं की बाबा आमच्यामध्ये 350 जाती आहेत, आम्हाला देखील कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या संदर्भामध्ये कमिटी नेमलेली आहे, अभ्यास चालू आहे, त्याच्यामध्ये जुनं रेकॉर्ड तपासलं जात आहे, त्यामध्ये कुठेही कुणावर अन्याय होणार नाही. सर्व राजकीय पक्षांची बैठक घेतली, सर्व नेतेगण त्याला हजर होते, त्याच्यात सर्वांनी एकमताने सांगितलं इतरांना दिलेल्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता त्याबद्दल राहिलेल्यांना पण संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका सगळ्यांनी घेतली. जेवढ्या व्यक्ती तेवढी वेगवेगळी मत विचार असू शकतात, मतांतर असू शकतं आणि ते असलं पाहिजे. आज मी सांगतो ते 100% तुम्हाला पटलंच पाहिजे हा दावा माझा अजिबात नाही. जर उद्याच्याला माझी एखादी गोष्ट एखाद्याला पटली नाही तर त्याच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते, विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. पण आज आपण काय करतोय, काय पाहतोय, त्याच्यामध्ये मध्ये मित्रांनो मला डेंग्यू झाला 15 दिवस, थोडीशी माझी तब्येत त्या ठिकाणी मला वीकनेस आलेला होता, डॉक्टरांनी काही काळजी घ्यायला सांगितली, तशा प्रकारची काळजी मी घेतली आणि खुशाल चर्चा सुरू झाली की अजित पवारला राजकीय आजार झाला. अरे मी असणार लेचा पेचा नाही राजकीय आजार होणारा, जे काही असेल ते तोंडावर बोलणारा मी माणूस आहे. कशा करता आपण जर मिळालेल्या संधीचा फायदा या दुर्लक्षित माणसाच्या शेवटच्या माणसाच्या वंचित माणसाच्या त्याचं राहणीमान बदलण्याच्या करता त्याला इतरांच्या बरोबरीने पुढे आणण्याच्या करता आपण काम करायचं असतं आणि हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. ह्याच पद्धतीनं आम्ही मित्रांनो पुढे त्या ठिकाणी जाऊ इच्छितो आणि त्याच्यातून एक चांगलं वातावरण सांध्यापासून बांध्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हावं. माझ्या रायगड जिल्ह्याला वरदान आहे, माझ्या रायगड जिल्ह्याला समुद्र किनारा आहे, त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात करता यावा. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक मोठे मोठे कारखानदार कुठे येऊ पाहतायत, पुणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्यांना सगळ्या पद्धतीनं काय आम्हाला सुविधा देता येतील ते अशा पद्धत प्रकारचा प्रयत्न आमचा चालू आहे. आणि हा प्रयत्न करत असताना त्याच्यातनं कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं प्रदूषण होणार नाही, निसर्गाने जी उधळण माझ्या रायगड जिल्ह्यावर केलेली आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही याबद्दलची काळजी आम्ही सगळेजण घेतोय.